नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्टडी लाईफ मित्रांनो आज आपण जसं की महाराष्ट्र पोस्टर सर्कलसाठी टायपिंग टेस्ट कशाप्रमाणे करायचं ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो इथं माझ्याकडे टायपिंग टेस्ट जसं एक ॲप आप आहे पण इथं बघू शकता स्क्रीनवर आपण याला लाईव्ह कशाप्रकारे करायचं ते बघूया जसं की मित्रांनो आणि तुम्हाला एक डाऊट असेल की मित्रांनो आपल्याला म्हणजे महाराष्ट्र पोस्टर सर्कलच्या टायपिंग एक्झामसाठी म्हणजे कशाप्रकारे आपल्याला असणार आहे म्हणजे नॉर्मल लेवल असणार आहे काही इझी लेवल असणार आहे मित्रांनो तुम्हाला एक सिम्पल सांगतो जसं की आपल्याला टायपिंग करण्यासाठी एक पेज दिला जातो आणि तो एकदम इझी म्हणजे नॉर्मल लेवलचा असतो तुम्हा ले मित्रांनो तुम्हाला एक्झाम्पल देण्यासाठी मित्रांनो तुम्ही दहावीचं इंग्र इंग्लिशीचं पुस्तक वाचलं असेल आणि बघितलं असेल सेम त्याप्रकारे असतो जे की आपण प्रॅक्टिस करताना तुम्ही तर प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही दहावीचं इंग्लिश पुस्तक घेऊन ते प्रॅक्टिस करा म्हणजे त्याचप्रकारे आपल्याला महाराष्ट्र पोस्टर सर्कलच्या टायपिंग टेस्टसाठी प्रकारे आपल्याला त्याचं फॉर्मॅट असणार आहे मित्रांनो चला मग या टेस्टला आपण स्टार्ट करूया जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता टायपिंग टेस्ट म्हणून यावर आपण सिम्पली क्लिक करूया मित्रांनो क्लिक केलं इथं बघू शकता तुम्ही आवाला पेज ओपन झाला तुम्हाला क्लिअर दिसत असेल आवाला पेजमध्ये इथं बघू शकता इथं मित्रांनो इथं टाइम दिला की आपण किती मिनिटाचा आपल्याला टेस्ट द्यायचं जसं की इथं टाइम बघू शकता त्यानंतर खाली तुम्ही मीडियम बघू शकता जसं की मीडियम टेस्ट म्हणजे यामध्ये ना मित्रांनो तुम्हाला दाखवतो की टाईम इथं बघू शकता डिफरंट टाईम लिमिट आहे एक मिनिट दोन मिनिट तीन पाच दहा मिनिटपर्यंत आहे ठीक आहे त्यानंतर खाली बघू शकता मिडियम टेस्ट म्हणजे इथं बघू शकता आपण कुठल्या लेवलचे द्यायचं आपल्याला इझी टेस्ट आहे मीडियम आहे हार्ड आहे ट्रिके स्पेलिंग आहे आपल्याला कुठल्या लेवलचे ते द्यायला लावतं आता मी त्यांना महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या रीतीनं बघायला गेलं तर आपलं इझी टायपिंग असतो पण मी तुम्हाला नॉर्मल घेऊन दाखवतो ठीक आहे नॉर्मल आता मी ओपन करतो आणि एक मिनिटासाठी टाइम सिलेक्ट केला ठीक आहे एक मिनिटासाठी टाइम सिलेक्ट केला आणि मिडियम चला याला स्टार्ट करू जसं की मी स्टार्ट टेस्ट म्हणतो स्टेज चालू झालं इथं बघू शकता तुम्ही याप्रमाणे ओपन होईल ठीक आहे याप्रमाणे ओपन झाला मित्रांनो वरती आणि आपल्याला वरती कसं आहे त्याचं खाली टाईप करायचं सिम्पली ठीक आहे आणि रॉंग असेल तर इथं रेड येतो नाहीतर सिम्पली स्टार्ट होतो जे की मी तुम्हाला करून दाखवतो हो मित्रांनो स्टार्ट करतो बघून घ्या तुम्ही ठीक आहे बघितला तुम्ही इथं बघितला तुम्ही इथं आता मी मित्रांनो पहिल्यांदा इथं रॉंग केला म्हणजे इथे डिस्पायट आहे मी डी डब्ल्यू एस पी आय टी केलो म्हणजे इथं रॉंग केला म्हणून इथं मला रेड आलं म्हणजे मी मित्रांनो हे चुकला माझा हे मी करूनही काही उभे नाही हे आउट ऑफ म्हणजे आउट ऑफ की डिप्रेशन आहे मित्रांनो म्हणजे याला की डिप्रेशन पकडत नाही त्यामुळे आपल्याला मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की आपल्याला किती किती की डिप्रेशन करायचं आहे आपल्याला एक दोन हजार की डिप्रेशन करायचं आहे त्यामध्ये प्लस मायनस पाच पर्सेंट पण चालतात पण त्यासाठी मी तुला तुम्हाला सांगतो तु मित्रांनो आपल्याला क्वालिफाय करण्यासाठी ना सोळाशे के डिप्रेशन केला तर आपण क्वालिफाय होऊ शकतो ते ॲक्युरेसीनं सांगतो मित्रांनो ॲक्युरेसीनं सोळाशे के डिप्रेशन करा तुम्ही शंभर टक्के मित्रांनो क्वालिफाय होता टायपिंग टेस्टसाठी ठीक आहे आता हे संपलं मित्रांनो टेस्ट झाल्यावर तुम्हाला दाखवून कुठं कशा कशाप्रकारे येतो मी पूर्ण नाही केला मी तुम्हाला एक सरावसाठी दाखवला असं की तर अनालिसिस बघू शकता टायपिंग टेस्ट टायपिंग स्पीड काहीच नाही आला म्हणजे मी केलो नाही म्हणून काहीच नाही आला मित्रांनो ठीक आहे मला एक एक्झाम्पलसाठी दाखवला मित्रांनो हा इथं बघू शकता माझी टायपिंग स्पीड इथं बघू शकता इथं म्हणजे एक्क्याऐंशी छोपन आहेत ना काय सांगू का मित्रांनो तुम्हाला म्हणजे टायपिंग टेस्ट वर्ड पर मिनिट पर मिनिटमध्ये एवढे वर्ड्स मी एवढे करू शकतो मी एक्क्याऐंशी वर्ड आता तुम्ही बघून घ्यायचा आता चोपन पकडा माझं मिडियम म्हणजे मी नॉर्मली ना मित्रांनो चोपन्न नाही मी एक तीसपर्यंत नॉर्मली करतो चोपन एकदम कॉन्सन्ट्रेट करून गेला तर होत आहे चोपन्न पण मग तीस बत्तीस तर माझं नॉर्मल आहे तीस बत्तीस आपण बघायला केला तर मित्रांनो मी वीस मिनिटात किती करू शकतो जसं की मित्रांनो मी, मी दोन हजारपेक्षा जास्तच करू शकतो ठीक आहे डेली प्रॅक्टिस करतो मित्रांनो म्हणून माझं थोडं तो स्पीड वाढला मित्रांनो यामध्ये काही अवघड नाही मित्रांनो मी तुमच्यासारखं स्टुडंट आहे तुम्ही पण माझ्यापेक्षा स्पीड करू शकता डेली प्रॅक्टिस करून ठीक आहे तुम मी पण तुमच्यासारखंच आहे तुमच्यातन माझ्यात काही फरक नाही तुम्ही डेली प्रॅक्टिस करा मित्रांनो तुम्ही माझ्यापेक्षा स्पीड करू शकता टायपिंग ठीक आहे इट्स सर्व प्रॅक्टिसवर डिपेंड आहे आणि टायपिंग टेस्ट तुम्ही हलक्यात घेऊ नका टायपिंगसाठी एक आत्तापासून स्टार्ट करा म्हणजे डेली अर्धा द्या एक तास टाइम द्या ता ता आणि टायपिंग करायला चालू करा म्हणजे त्यामध्ये तुम्हाला अॅक्युरेसी करून जाईल आणि किती की डिप्रेशन होतात तुमचे वीस मिनिटात तेही करून जाईल ठीक आहे आता आपण याला रिटेक टेस्ट करून हो पुढचं तुम्हाला सांगतो अजून काय काय असतो इथं बघू शकता मित्रांनो मी इथपर्यंत आलो यानंतर इथं मी पोस्टॉप दिलो पुलस्टॉप दिल्यानंतर तुम्ही मित्रांनो स्पेस देऊन स्टार्ट करा एक इम्पॉर्टंट आहे जसं की मी इथनं स्टार्ट केला तर बघू शकतात इथनं स्टार्ट केलं तर मित्रांनो माझं रेडिऊ शकतो बघितला तुम्ही पूर्ण रेड होऊ शकतो म्हणजे पुलश पुल्स्ट। पुटॉपच्या अगोदरचं पण वर्ड्स ना म्हणजे रेडिवू शकतात म्हणजे हा डिप्रेशनमधून कॅन्सल होऊन जातो म्हणजे आपला एक रेक पकडत नाहीत मित्रांनो ठीक आहे म्हणून आपलं हे वेस्ट होऊन जातो त्या त्यामुळे मित्रांनो इथे पण लक्ष द्या आपलं एरर येत नाही याप्रमाणे तुम्ही बघू शकता आता पुरुषस्टॉप दिल्यावर मित्रांनो एक स्पेस मारा स्पेस मारून पुढचं स्टार्ट करा ठीक आहे आता स्टार्ट केला बघू शकता तुम्ही एरर नाही आला म्हणजे पुढं झाला म्हणजे मी माझं एकदम ॲक्युरेसीनं मी टाईप केलं ठीक आहे याचप्रमाणे तुम्हालाही सांगतो तुम्ही कुठल्याही पेपरला गडपड करू नका सोळाशे नाही तर सतराशे होत्या पण ॲक्युरेसीनं करा मित्रांनो तुम्ही हंड्रेड पर्सेंट क्वालिफाय होता त्यानंतर काले अजून बघू शकता जसं की केल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही इथंच फॉलो इथंच कॉमा आहे मी कॉमा न कर कॉमा केला मित्रांनो कॉमा करून इथंही स्पेस देऊन पुढे लिहा ठीक आहे ना स्पेस देऊनच पुढचं आहे कुठलंही असू द्या त्यानंतर अजून एक इम्पॉर्टन्स जसं की अशा प्रकारे आपलं टेस्ट असणार आहे का पोस्टॅमॅन एम टीसाठी नाही मित्रांनो अशा प्रकारेच असणार आहे पण अशा प्रकारे आपल्याला दिला प्रकारे वरती दिला नसतो मित्रांनो त्यामध्ये आपल्याला एक पेज दिला जातो पेजचं फॉर्मेट जे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तु, दहावीच्या इंग्रजी पेपरमध्ये प्रकारे असतो ना त्याप्रकारे फॉर्मेट असतो आपलं सिम्पल फॉर्मेट तो बघून आपल्याला टाईप करावा लागेल स्क्रीनवर ठीक आहे आणि मित्रांनो तुम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ॲक्युरेसीनं टाईप करा तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होईल आणि तुम्ही दोन हजारमध्ये तुम्ही सोळाशे सतराशेपर्यंत पण अॅक्युरेसी केला तर तुमचं होऊ शकतो तर चला मग मित्रांनो अजून काय अडचण असेल तर मला कमेंट करा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईकला सबस्क्राईब करा असेच मी तुम्हाला अपडेट देत राहीन थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये